नमस्कार मित्रांनो, बी एन टेक्निकल यूट्यूब चॅनेल आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी चेन आहे, बाईकची जी चेन असते त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहे. तर काय पाहणार आहे आपण, तर गाडीची जी चेन असते ते किती हजार रनिंग झाल्यानंतर चेंज करावी लागते, व आपण जी गाडीची चेन आहे ती कशी म्हणजे आपण क्लीन करून यूज करू शकतो, कारण क्लीन केल्यामुळे ती डस्ट ज्या ठिकाणी साठून चेन गंजून आपली चेन तुटू शकते, त्यामुळे आपण क्लीन करावीला पाहिजे व त्याच्यामध्ये खाली पण घाण असते ती क्लीन करावी लागते. तर मित्रांनो, आपण पाहणार आहे कशा पद्धतीने क्लीन करायचे. तर आपल्याला आता 10 नंबरचे सॉकेट किंवा स्पॅनर असेल तरी चालेल, सॉकेटने आपण 10 नंबरचे सॉकेट घेतलेलं आहे. आपण पाहू शकता तुम्ही त्यावरती 10 नंबर 10 NM लिहिलेलं आहे. मित्रांनो, 10 नंबरचे सॉकेट आणि माझ्याकडे मी टी पॅनर बनवलेला आहे तो घेणार आहे. त्याच्यामधून आपण जे स्क्रू दिलेले आहेत चार आपण स्क्रू खोलून घेणार आहे, म्हणजे जे कवर आहे ते कवर पूर्णपणे रिमूव्ह होईल. तर मित्रांनो, पाहू शकता कवर पूर्ण रिमूव्ह झालेला आहे. तर आपल्याला चेनचा जो पुढचा शाफ्ट आहे तो पण आपल्याला ओपन करायचा आहे, कारण ते तिथं पण आपल्याला खूप कचरा भेटतो. तर पंखा पाहू शकता तुम्ही, कवर पाहू शकता किती खराब झालेला आहे, त्याच्यामध्ये डस्ट पाहू शकता कशा पद्धतीने डस्ट आहे, त्याच्यामुळे चेनचा आवाज येतो, वाज ते चेन त्या डस्टला घासते. तर मित्रांनो, हे पण आपण कवर काढून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पण किती घाण आहे, त्याच्यामुळे आपल्या चेनवर इफेक्ट होतो. मित्रांनो, आयुष्यमान चेनचे कमी होते, स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर कवर पण पाहू शकता किती खराब आहे. तर आपण याला क्लीन पूर्ण करणार आहे, चेन पूर्ण क्लीन करून जे कवर आहे ते पण क्लीन करणार आहे. चेन टाईट नसेल ते पण टाईट करून घेणार आहे, पण आपली चेन टाईट आहे. तर मित्रांनो, कवर पाहू शकता, जे कवर आहे चेनचे ते किती पद्धतीने खराब झालेले आहेत पहा, खूप घाण आहे त्याच्यामध्ये. तर या घाणीमुळे काय होते, तुमच्या चेन वाजते, आवाज करते, किंवा तुमची घासच राहते चेन त्याला, त्यामुळे तुम्हाला वाजते की कुठेतरी काहीतरी आवाज होतो आहे. त्यामुळं आपल्याला गाडी चालवताना परफॉर्मन्स व्यवस्थितरित्या भेटत नाही. तर मित्रांनो, क्लीन करण्यासाठी मी साबण घेतलेलं आहे, निर्मा घेतलेलं आहे, व एक आपला दात घासायचा खराब ब्रश घेतलेला आहे. तर ते आपण काय करणार आहे, निर्मा वगैरे टाकून आपण क्लीन करणार आहे. तरी चेन पाहू शकता क्लीन केलेले आहे, चेन पूर्णरित्या क्लीन करून घेतलेले आहे. चेन व तेथील पूर्ण पुढचे व्हील, मागचे व्हील क्लीन केलेले आहे. तुम्ही पॅनेल पण पाहू शकता, जे कवर आहेत ते पण व्यवस्थितरित्या पूर्णपणे क्लीन करून घेतलेले आहेत पाहू शकता. तर त्याला आपण खिस वगैरे लावून व्यवस्थितरित्या घासून, व्हिडिओ मोठा होईल म्हणून ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही, नाहीतर तुम्ही लगेच स्किप करता. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने क्लीन करून घेऊ शकता तुम्ही, निर्मा टाकून खिस घासून 2-3 वेळा साफ करावं लागते, तेव्हा ते पूर्णपणे क्लीन होते. तर आपण आता कवर वगैरे लावून घेऊया, आपलं काम झालेलं आहे. नंतर त्याला आपण ग्रीसिंग करणार आहे. मित्रांनो, ऑइलिंगपेक्षा ग्रीसिंग सगळ्यात उत्तम, कारण पावसाच्या दिवसात ऑइल राहत नाही चेनवरती. तर आपण 4 नट टाईट करून घेणार आहे, व्यवस्थितरित्या ज्या पद्धतीने लावलेलं त्या पद्धतीत टाईट करून घ्यायचे नट, म्हणजे आवाज येणार नाही, व्हायब्रेशन होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे तुम्हाला ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळी सर्वप्रथम भेटेल. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय फ्रेंड्स.